अध्यक्ष मोदय आता गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता मोठ्या पण संदर्भ प्रमाणात आपण प्रतिबंधात्मक कारवाई या ठिकाणी सुरू केली आहे आपण जर बघितलं तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात ही वाढ आपण केलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये बत्तीस हजार सहाशे दोन ने आपण वाढ केली आहे आणि त्यातही तडीपारसारखं जो काही त्या ठिकाणी आपण प्रतिबंधात्मक हे करतो त्याची सोळाशे एक्कावन्न प्रकरणं केली आहेत एम एची एकशे बत्तीस प्रकरणं केली आहेत चॅप्टर केसेसमध्ये त्या ठिकाणी आपण जवळपास एक लाख सहासष्ट हजार चारशे अठ्ठावीस अशा प्रकारची प्रकरणं केली आहेत आणि मोकाच्या अंतर्गत ब्याण्णव प्रकरणं केलेली आहेत झिरो टॉलरन्स अशा प्रकारचे आदेश हे आपण सगळ्या युनिट्सला दिले आहेत आणि जे सराईत गुन्हेगार आहेत अशा सराईत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात ही कारवाई त्या ठिकाणी आपण करतो अंमली पदार्थांच्या संदर्भात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जॉइंट टास्क फोर्स तयार झाले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी आता एक कमिटी तयार केली आहे आणि त्या संदर्भात जप्तीची कारवाई देखील मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी केली आहे आणि जवळपास दोनशे एकोणचाळीस वेगवेगळ्या कारवाया मागील वर्षीपेक्षा अधिकच्या यावर्षी आपण केलाय आणि हे करत असताना मूळ स्त्रोतापर्यंत जाऊन छडा लावण्याचा प्रयत्न आपण करतोय खरं म्हणजे मी लक्षवेधीमध्ये या संदर्भात अतिशय सविस्तर उत्तर दिलाय त्यामुळे ते पुन्हा तेच उत्तर देऊन मी सभागृहाचा वेळ या ठिकाणी घेणार नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या स्त्रोतापर्यंत चाललो आहोत आणि मिळालेला अंमली पदार्थ नष्ट करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात ही कारवाई होताना आपल्याला दिसते अवैध दारू विक्रीच्या संदर्भात देखील जवळपास आपण पंचवीस हजार आरोपींवर कारवाई केली आहे अडतीस कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे त्यामुळे या कारवाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण वाढ केली आहे जवळपास चार हजार पाचशे सत्तेचाळीसने कारवाईमध्ये वाढ केली आहे त्याचबरोबर जुगारामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे त्याच्यामध्ये सोळा हजार एकशे चौतीस आरोपींवर या ठिकाणी कारवाई केली आहे अवैध शस्त्र असेल किंवा इतर गोष्टी असतील याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई आपण करतो